नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं आपण करूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 21 मे रोजी नदीपात्रात होणाऱ्या सभेच्या परवानगीचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेल्याचं पाहायला मिळत आहे. पाटबंधारे विभागाकडून मनसेला आता जिल्हाधिकाऱ्यांकडून सभेसंदर्भातली परवानगी घेण्याच्या सूचना केल्या गेल्याचं समजतंय. राज ठाकरेंच्या 21 मे रोजी नदीपात्रात होणाऱ्या सभेसंदर्भात आता पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी या संदर्भात घेण्याच्या अनुषंगानं मनसेनं जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी अशा सूचना केल्याला आता समोर येत आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सध्या या संदर्भातली अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. वैभव, या सगळ्या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून मनसेला परवानगी घ्यावी लागणार आहे, कारण पाटबंधारे विभागानं तशा सूचना मनसेला केल्याचं समजतंय. वैभव, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, 21 मे रोजी राज ठाकरे यांची पुण्याच्या नदीपात्रामध्ये सभा होणार होती. पोलिसांनी या सभेला परवानगी द्यायला काहीच हरकत नाही असं सांगितलेलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्री बोलल्यानंतर डेक्कन पोलिसांनी तसं कळवलेलंही होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना. मात्र त्यापूर्वी ज्या NOC आवश्यक असतात, वाहतूक विभागाची असेल किंवा आता नदीपात्रात सभा होत असल्यानं पाटबंधारे विभागाची असेल, या NOC आणल्यानंतर कागदोपत्री परवानगी जी आहे ती दिली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं होतं. मनसेनं त्यासंबंधीचा अर्ज जो आहे तो पाटबंधारे विभागाला केलेला होता. खडकवासला विभाग जो आहे त्या पाटबंधारे विभागाकडे खडकवासल्याच्या कार्यालयामध्ये हा अर्ज करण्यात आलेला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं. मात्र पाटबंधारे विभागानं अशा पद्धतीची कुठली NOC द्यायला असमर्थता दर्शवली. आणि आमचं काम केवळ नदीपात्रामधल्या रेड लाईन आणि ब्लू लाईन आखणं हे, त्याच्यामुळे नदीपात्रात किंवा नदीपात्रातल्या जागेचा कशासाठी वापर करावा आणि त्याला परवानगी द्यावी का हे आमच्या अखत्यारीत येत नाही असं सांगत मनसेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून ही परवानगी जी आहे ती तुम्ही घेऊ शकता असं कळवलं आहे. आणि सदरचं परवानगी मागणारं पत्र जे आहे ते आता जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेलं आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या 21 तारखेच्या सभेला पुन्हा खोब असतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. एकीकडं नदीपात्रामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाहणी सुरू केलेली होती या सगळ्या संदर्भामध्ये परवानगी मिळाल्याच्या बातम्या आल्यानंतर. मात्र आता आणखी एक मोठी मेघ त्याच्यामधली समोर आली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी नदीपात्रामध्ये परवानगी देत नाहीत याचं कारण वॉटर बॉडी आहे. गेले कित्येक दिवस आधीच नदी सुधारचा वाद सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने आपला हात झटकलेत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या संबंधीचा हा सगळा चेंडू जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे 21 मेच्या राज ठाकरेंच्या सभेचं नेमकं काय होणार हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी या पत्रावरती उत्तर देत नाहीत किंवा नदीपात्रामध्ये सभा घ्यायला परवानगी आहे की नाही त्याच्याबाबत ना हरकत दाखला देत नाहीत तोपर्यंत पोलीससुद्धा काही करू शकत नाहीत. पोलिसांना ही परवानगी जी आहे ती पूर्ण अधिकारानं देता येणार नाही जोपर्यंत या NOC पोलिसांना मिळणार नाहीत. त्याच्यामुळे या सगळ्या तांत्रिक कचाट्यामध्ये राज ठाकरेंची सभा अडकलेली दिसते. तूर्तास तरी राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीचा चेंडू हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात. आता जिल्हाधिकारी नेमका या संदर्भात काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वैभव, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. तर यापूर्वी पोलिसांकडून मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली गेलेली होती. पुण्यात 21 मे रोजी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरेंच्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी दिलेली होती. 21 मे रोजी डेक्कनला नदीपात्रात ही जाहीर सभा होणार आहे आणि या सभेत राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नेमकं काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतरची बातमी सुप्रीम कोर्टातल्या दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या सुनावण्यांसंदर्भातली. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशीद प्रकरणी आता काही वेळात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं समजतंय. संकुलामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचं प्रकरण आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचलेलं आहे. या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीनं याचिका दाखल केलेली होती. तर सुप्रीम कोर्टातली दुसरी महत्त्वाची मोठी बातमी निवडणुकांसंदर्भातली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निर्णय आज सुनावणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर महिन्यात पालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज केलेला होता. वाराणसीच्या
ज्ञानवापी मशीद प्रकरणाची थोड्याच वेळात आता सुनावणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. संकुलात कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलं होतं. या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीनं याचिका दाखल केलेली होती आणि मशीद समितीच्या अपीलसोबत याचिका न्यावी अशी विनंती वकिलांनी केल्याचं समोर येत आहे. व्यवस्थापनाच्या याचिकेवर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. प्रशांतीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संध्या, या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी प्रशांत, सुनावणी आता पुन्हा एकदा सुरू झाल्याचं समोर येतं आहे, काय नेमका निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर, आज सकाळी सुरू झालेली सुनावणी आहे ज्ञानवापी मस्जिदीच्या संदर्भातली, आणि ज्यामध्ये मस्जिद कमिटीच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती की ज्ञानवापीच्या परिसराचं सर्वेक्षण करण्यासाठी रोखण्यात यावं म्हणून. पण साधारणतः 3 दिवसाचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्या अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने माहिती मिळाली, त्यांनी खास करून हिंदू पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला, तिथे शिवलिंग देखील मिळालेलं आहे आणि जो सर्वेक्षणाचा अहवाल आहे तो अहवाल तत्काळ कोर्टात दाखल करावा अशा प्रकारची चर्चा होती. या संदर्भात कोर्टामध्ये अहवाल दाखल करण्यासंदर्भात अजून 2 ते 3 दिवसाचा कालावधी मागितल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि पुन्हा एकदा तिथे व्हिडिओग्राफी करण्याची देखील मागणी केली जात आहे. पण महत्वाचं म्हणजे या सर्व संदर्भात सुप्रीम कोर्टात जी सुनावणी होती ती काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती, ती पुन्हा आता पुन्हा 2 वाजता पुन्हा सुरू झालेली आहे. यामध्ये जस्टिस चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये खास करून हे बघितलं जात आहे की सुप्रीम कोर्टाच्या वतीनं काय आदेश याच्या या सुनावणीच्या दरम्यान येतो, कारण की यामध्ये काही नवीन याचिकाकर्ते देखील इन्क्लूड करण्यात आलेले, त्यांना जोडून घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता या संदर्भात काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, असेच तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. पुढची एक आणखीन महत्वाची बातमी आहे, या बातमी संदर्भात देखील आपण प्रशांत यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. ही बातमी आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात. थोड्याच वेळात या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं सप्टेंबर महिन्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायती निवडणुका घेण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज केलेला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार यासाठी अनुकूल नाही आहे, त्यामुळे आता 17 मेला म्हणजे आज सुप्रीम कोर्ट निवडणुकांच्या तारखांविषयी नेमका काय निकाल देणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत प्रशांतीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. प्रशांत, राज्यासाठी महत्वाचा हा सगळा प्रकार, ही सुनावणी, निवडणूक आयोगाच्या अर्जावर आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याची उत्सुकता आहे. प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे, सुप्रीम कोर्ट आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेवरती काय भूमिका घेते, कारण की यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अनेकदा याचिका नाकारलेली आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 2 आठवड्याच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, पण यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक विनंती अर्ज दाखल केला की या काळामध्ये हंगामाचा काळ आहे आणि अशा वेळेस शेतीमध्ये मोठ्या संख्येनं ग्रामीण जग व्यस्त असतं, अशावेळी या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणतः ऑक्टोबरपर्यंत ही निवडणूक जी आहे पुढे ढकलण्यात यावी. तर या संदर्भातली जी प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या दाखल करण्यात आलेलं आहे, त्या प्रतिज्ञापत्रात आता सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं, कारण की महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कारण की ओबीसींच्या आरक्षणाच्या आधारावर निवडणुका घ्याव्या अशा राज्य सरकारची भूमिका आहे. पण त्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने खो दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे निवडणुका घ्याव्या पण आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या, त्यासाठी स्पष्ट केलं होतं की 2 आठवड्यात कार्यक्रम जाहीर करावा निवडणुकीचा, पण तो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न करता सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोग आलेला आहे, त्यामुळे आज काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की ही मिनी विधानसभेची निवडणूक आहे. बिलकुल बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरातल्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या राड्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतील असं गृहमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं सुद्धा वळसे पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतील.